बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. होता शेती जंगलातील सापांच्या बिळामध्ये पाणी शिरते, यामुळे परिणामी भक्ष्य शोधण्यासाठी विषारी बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या महिनाभरापासून घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे एक विषारी कोबरा नाग मासेमारीच्या जाळात अडकून पडल्याचे मासेमारी करणाऱ्या दिसताच एकच गोंधळ उडाला होता. मात्र सभामित्राच्या मदतीने जाळे कापून त्या नागाला जीवदान दिले आहे. कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल नशेती नष्ट करून उभारली जात आहेत. त्यातच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने बिळातून विषारी बिनविषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना देखील या दरम्यान घडत आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात गोळवली गावात मासेमारी करणारे कुटुंब राहत असून त्यांच्या घरासमोरच मासेमारीचे जाळे ठेवले होते. त्या जाळ्यात काल रात्रीच्या सुमारास अचानक घरातील एका सदस्याला जाळ्यात कोबरा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोबरा नाग आणखीनच जाळ्यात दळून बसला. त्यानंतर त्यांनी जाळ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश यांना दिली. या दरम्यान सर्पमित्र दत्ता बोंबे घटनास्थळी पोहोचून शिताफीने या कोबऱ्याला जाळे तोडून जाळे ब्लेडने कापून नागाला बाहेर काढून पिशवीत बंद केले. मासेमारी करणाऱ्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा विषारी नाग इंडियन कोबरा जातीचा साप असून 4.5 फूट लांबीचा होता. या नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची तात्काळ माहिती देण्यात यावी असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे. बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.